गडचिरोली जिल्ह्यामधल्या चारमोशी तालुक्यातल्या तळोदी गावातल्या महिलांच्या एक जिद्दीनं एका नव्या पर्वाला सुरुवात केली. अगदी छोटं काम होतं, महिला एकत्र आल्या आणि नेट्यानं सुरू केलं, त्यामुळे महिलांना चार पैसे मिळाले, गावचा विकास होतोय आणि शेतकऱ्यांचा फायदा आहे. कचऱ्याचं करायचं काय यावर उत्तम उपाय शोधलाय गडचिरोलीतल्या महिलांनी. गडचिरोलीतलं तळोधी हे आदिवासी बहुल गाव. या गावात 3.5 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या कचरा टाक्या धूळ खात पडल्या होत्या. त्याचा ताबा महिलांनी घेतला. त्याचवेळी जिल्ह्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाची बैठक या गावात पार पडली. यात या महिलांनी या निरुपयोगी टाक्यांचा विषय मांडला. या टाक्यांमध्ये खतनिर्मिती प्रकल्पाची कल्पना पुढे आली, तेव्हापासून तळोधी गावची नारी शक्ती झपाट्यानं कामाला लागली. कचऱ्यापासून खतनिर्मितीचं रीतसर प्रशिक्षण या महिलांना देण्यात आलं. घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचा, कचऱ्यावर प्रक्रिया करायची आणि त्यापासून खतनिर्मिती असा प्रकल्प आकाराला आला. सध्या या प्रकल्पाचं कौतुक होत आहे. आम्ही 15-20 बायाचा गट तयार केलो आणि गावातला कचरा गोळा करून चांगल्या प्रकारे आपण खत तयार केलो आणि तो मग विक्रीला चांगल्या शेतकऱ्यांना देऊन त्याच्याकडून चांगले आपल्याला फायदे मिळाले. गडचिरोलीच्या या दुर्गम चामोर्शी तालुक्यातील तळोधी गावात हा प्रकल्प केवळ गाव स्वच्छ ठेवणं यापुरताच मर्यादित नाही, याला इतर गावांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणूनही मान्यता मिळाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांनी गावातल्या महिलांना यासाठी प्रोत्साहन दिलं. या खतनिर्मिती केंद्राची उलाढाल एका वर्षात सुमारे 3 लाखांवर गेली आहे. महत्वाचं म्हणजे यातून रोजगार निर्मिती झाल्यानं महिलांना हा प्रकल्प फायद्याचा ठरलाय. एक गाडीने पूर्ण गाव कव्हर करणं शक्य नाही आहे. एक गावाचा फक्त आम्ही 200 घरापर्यंत पोचलो आहे. सुरुवात 30 घरापासून केली होती, आज 200 घरापर्यंत हे पोचलेले आहे. ज्या कचरा व्यवस्थापन गटामध्ये 30 महिला होत्या, आज त्यांची सभासदांची संख्या वाढून 96 गेलेली आहे आणि आज 1 लाखापर्यंतचं खत आज त्यांच्याकडे आजही आहे. या खतनिर्मिती प्रकल्पातून निघालेल्या खताचा दर्जा उत्तम आहे. या खताचा तेजस्विनी नावाचा ब्रँड तयार करण्यात आलाय. त्याला बाजारात चांगली मागणी आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनाही जैविक खत सहज उपलब्ध झालंय. या व्यवस्थापनामुळे जागोवाचा जो कचरा आहे, घरचा कचरा आहे, तो एका ठिकाणी गोळा झाला आणि त्या कचऱ्यापासून खत निर्मिती झाली आणि गावाची दुर्गंधी आणि घाण साफ होऊन राहिला. प्रकल्प चालू झाल्यामुळे एकदम चांगली व्यवस्था झाली, निर्माण झाले गावामध्ये आणि काम पण त्यांचं चांगलं आहे. या प्रकल्पामुळे गावही स्वच्छ झालं आणि खतही उपलब्ध झालं. हे सगळं करून दाखवणाऱ्या गावातल्या नारी शक्तीचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या उपक्रमांना शुभेच्छा. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गडचिरोली.